स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आलो आहे विक्याच्या गावाला, म्हणजे साताऱ्याकडे त्याच्या आत्याचं गाव आहे. तिकडे आपण सज्जनगडला जातोय. तर आता आपण मी ओमक्याला सज्जनगड एक्सप्लोअर करून दाखवतो. तर आता आजपण आता ऑन द वे आहे सज्जनगडाला जाताना. तर सज्जनगड आता इथून 19 किलोमीटर आहे. तर बघूया, सफर घेऊया आपण सज्जनगडाची. चला आपण सज्जनगडावरती पोहोचलोय. तर आपण आता चढायला लागलोय सज्जनगड. तर आता बघूया, कारण 12 महाप्रसाद आहे. प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे. सुगड भेटला पाहिजे. चला मित्रांनो, आपण आता सज्जनगड चढण्यास सुरुवात केली आहे. वाटेत आम्हाला 4 मारुती लागलेत. प्रत्येक थोड्या अंतरानंतर एक मारुती लागतो. आता विक्या मला कुठला तरी एक इतिहास सांगतोय. आम्ही तिथे चाललोय. चला बघूयात. तिचे समोर गाव दिसते. अच्छा, ते समोरचं गाव आहे ते परळी गाव आहे. परळी, ओके. अच्छा, तर तिथून ते तुम्हाला छोटीशी अशी पायवाट दिसते बघा. हा, त्या पायवाटीचा इतिहास म्हणजे ती शिवकालीन पायवाट आहे. कोणती? ही जी पायवाट आपल्याला समोरची दिसतीय ती शिवकालीन पायवाट आहे. अच्छा, म्हणजे ही. हा, तर तो जुना रस्ता आहे आणि त्या जुन्या रस्त्यावरून पहिले लोक येत जात असत गडावरती. कल्याण स्वामी म्हणजे रामदास स्वामींचा शिष्य होता, तर ते इथून पाणी भरून गडावरती घेत जात असत. म्हणजे मोठमोठे हांडे आहेत गडांवरती, तुला दाखवीन मी. ते हांडे इथून भरून आणायचे ते वरती. आता ह्या पाट्याचा वापर मोस्टली लोक आता करत नाहीत, पण परळीतले जे कोणी लोक आहेत ग्रामस्थ लोक, ते गडांवरती येताना ह्याच वाट्याने येतात. आता हे वाटेचं गाडी येण्यासाठी आता ही नवीन वाट केलेली आहे, पण पहिले लोक जे होते ते ह्याच वाटेचा वापर करत होते. आणि गडांवरती आता लोकांना वर नेण्यासाठी अशी वृद्ध जर असतील स्त्रिया कोण, तर त्यांच्यासाठी आता पालखीचा पण वापर केला जातोय. गाड्यांवरती पालखीचा पण वापर केला आहे. हॅलो मित्रांनो,
आपण सज्जनगडावर आलोय. विक्या तो समोर दिसतोय तो अजिंक्य तारा आहे ना रे? हा तो समोर जो आहे तो अजिंक्य तारा आहे. आणि अजिंक्य ताऱ्याचा इतिहास असा आहे की तो शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, म्हणजे त्यांनी बांधला होता तो किल्ला. आणि हा सज्जनगड आहे हा महाराजांनी रामदास स्वामी, म्हणजे त्यांचे गुरु रामदास स्वामी होते, तर त्यांना हा किल्ला भेट म्हणून दिला आहे. अच्छा. तर तेव्हापासून रामदास स्वामी इथेच वास्तव्य करतात, ह्या गडांवरती करत होते. आणि अजिंक्य ताऱ्यावरती महाराज जेव्हा कधी येत असत तेव्हा महाराजांना जर रामदास स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर रामदास स्वामी इथं महादरवाजापाशी उभा राहत असत आणि महाराज आपले तिथून महाराज रामदास स्वामींचं दर्शन घेत होते असं इथला इतिहास आहे. आणि एक भुयारी रस्ता पण आहे, तो डायरेक्ट सज्जनगडावरून ते अजिंक्य ताऱ्यावरती जातो. अच्छा. तर तुम्हाला भुयारी रस्ता दाखवायचा प्रयत्न करीन, पण आता तो आय थिंक भुयारी रस्ता बंद केला आहे. तरी जर करता आला शूट तर मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवेन, पण तो डायरेक्ट अजिंक्य ताऱ्यावरती भुयारी रस्ता जातो. अच्छा. म्हणजे मित्रांनो, हे गुरुप्रेम बघा, की शिवाजी महाराजांना रामदास स्वामींचं दर्शन घ्यायचं असलं तर शिवाजी महाराज अजिंक्य तारावरून सज्जनगडाच्या पाया पडायचे आणि रामदास स्वामी सज्जनगडाच्या गडाच्या महादरवाजावर उभे राहायचे. म्हणजे किती हे गुरुप्रेम. चला तर नमस्कार मित्रांनो, आपण आता वाटे आता खालून आपण वरती आलो तर आपल्याला इथं दोन मंदिर बघायला भेटतात. तर ह्या मंदिरांची स्थापना कोणी केली व कधी केली ह्याची माहिती आपण ह्या काकांकडून घेऊया. अच्छा काका, आपलं नाव? सुरेश सिंग, सातारा. बरं, या मंदिराचं बद्दल आम्हाला काहीतरी सांगा. मंदिराची स्थापना स्वतः रामदास स्वामींनी त्या काळी त्यांच्या काळी केलेली, त्यांच्या हातूनच हनुमानाची स्थापना झालेली. आणि समोर दिसतंय ते गायमुख आहे. तर गायमुख मंदिर म्हणजे त्याचा इतिहास असा आहे की त्या काळी गायीवरून पडून वारलेले, तर रामदास स्वामींना ते वाईट वाटलं आणि त्याच्या स्मृतीसाठी मंदिर त्यांनी त्या काळी बांधलेले आहे. तर ते खूप म्हणजे तेव्हापासून ते खूप फेमस असं मंदिर आहे. दोन्ही सुद्धा मंदिरं खूप फेमस आहे. अच्छा. म्हणजे स्वतः रामदास स्वामींनी हनुमानाची मंदिराची स्थापना इथे केलेली आहे आणि वरतून गाय पडून इथे मेली, तर त्या मेलेल्या गायच्या स्मृतिचिन्ह म्हणून इथे त्यांनी तिचं मंदिर बांधलेलं आहे. ठीक आहे, हे मंदिर आपण दोघं बघितले, आता आपण पुढचा प्रवास घेऊया. चला, थँक्यू. मित्रांनो, आता आपण सज्जनगड चढतोय आणि सज्जनगडावर फार ऊन आहे, उन्हाच्या फार जळा लागतायत, तरी आपला ट्रॅक चालू आहे. चला विके, अजून किती चढायचंय? अच्छा, चल. वरती महाप्रसाद पण असतो असं मी ऐकलंय, बरं का? जाम भूक लागली, वरती जाऊन पहिले महाप्रसाद दर्शन करून तुम्ही पण चला. मित्रांनो, आता आपण सज्जनगडच्या पहिल्या द्वारावर आलेलो आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. चला. तर मित्रांनो, आता आपण सज्जनगडावरती पोचलो आहे. हा जो वरचा दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा आहे, समर्थ दरवाजा म्हणला जातो याला. तर ह्या दरवाजापासून समर्थ दर्शन देत होते महाराजांना. तर आपण जाऊ आता. महादरवाजापासून आम्ही आत आलो, तर आत बघतोय तर काय कचरा. जसं की आपण आधी पण बोललो की गडांवरती ऐतिहासिक ठिकाणी कचरा करू नका, तर इथं तेच बघायला भेटते ज्याची अपेक्षा नाही आहे. तर आता आपण कचरा काढू पहिला, मग आत जाऊ.
मित्रांनो यार खरंच यार प्लीज तुम्ही गडावर येतात खाद्यपदार्थ आणता त्याचा कचरा नका करू यार. हे बघा काय यार तुम्हाला काय मिळतं कचरा करून यार पवित्र स्थान त्या ठिकाणी तुम्ही कचरा करता हे चुकीचं आहे ना. तुम्ही म्हटलं असतं खाद्यपदार्थ आणा ना यार तुमच्या बॅगेमध्ये त्याचे रॅपर ठेवा तुम्ही पण प्लीज तुम्ही ना गडकिल्ल्यांवर किंवा ना पावित्रिक वस्तूंवर तुम्ही नका कचरा करत जाऊ बरं का नाही तर तुमची डस्टबिन तुम्ही स्वतः कॅरी करत जा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं शनिवारवाड्याच्या आणि इथेही सांगतोय प्लीज तुम्ही कचरा करू नका ही आपली मालमत्ता म्हणून हिला जपा ह्या ऐतिहासिक ठेवणूक आहे आपल्या. ठीक आहे मित्रांनो आपण सज्जनगडावर आलोय. सज्जनगडावर आपल्याला अजून ब्लॉक्स वाले मिळालेत. मित्रांनो तुमचं नाव काय? मयूर. माझं नाव अभिषेक शेलार. अच्छा तुमच्या व्लॉग चॅनलचं नाव काय? एटीएम व्लॉग्स. अच्छा तर मित्रांनो हे पण सज्जनगडावर आम्हाला आता मदत करणार आहे कचरा उचलायला. तर नेक्स्ट टाइम आम्ही जी व्हिडिओ टाकू त्याचे अपडेट्स तुम्हाला देत असू ना त्यावेळेस तुम्हाला जमलं तर तुम्ही पण आमच्यासोबत या. ठीक आहे बाय. बरं मित्रांनो तुम्ही कोणत्या गावचे? सोनवडी. सोनवडी. आम्ही कराड म्हणजे आमच्या विक्याचं गाव बरं का म्हणजे तसे आम्ही पुण्याचे. बोला की काका कुठल्या माध्यमातून तुम्ही काम करता चॅनलला कुठे काम करताय? आम्ही व्हीपी मराठीवाले आम्ही गडकिल्ले जपणूकसाठी हे काम करतो. मला तरी असं वाटतं की व्यक्तीने आपली पर्सनल दक्षता घेतली पाहिजे. हे बघा मी स्वतः इथे बसतोय मी दोन खराबी ठेवलेले आहेत मी स्वतः सगळं आल्यानंतर इथं सकाळी स्वच्छता करतो इथे त्यावेळेला धंद्याला बसतोय पण ही वस्तू दिली कसे गोळा लोक खातात खाली जाताना खाली खाऊन खाली रस्त्याला टाकतात पायऱ्यामध्ये. कचरा कोंडी आपल्या गडावरती किती आहे? कचरा कुंडी नाही येत. कचरा कुंडी आता तिथे लावलेलं नाही पूर्वी लावलेलं होते पण आता लावलेलं नाही. आपल्याला कचरा कुंडी लावली पाहिजे महत्वाचं म्हणजे कचरा कुंडी गडावर लावली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी कचरा कुंडी लावणं गरजेचं आहे आणि त्यामुळं कसं कचरा कुंडी टाकली की त्या कचरा लोक टाकणार नाही तर मग कसं कचरा कुंडी नसेल तर लोक इतर आता आम्ही खालून आलो तर बऱ्यापैकी खालून कचरा गोळा करून आम्ही आता इथे पुढे काकांची कचरा ठेवतो. हे बघा ना आता ही ह्या लोकांची अवस्था हे धंदा करतात जे लोक मला म्हणायचं काय लोक धंदा करतात हे बघा आता हे पिण्याचं हे पाणी असतं जनावराला जरी पाणी मिळालं तर ठीक आहे पण हे कचऱ्याचे तर आता मित्रांनो आपण पोहोचलोय गड्यावरती. तर समोर आहे ही विहीर आहे आणि ही रामदास स्वामींच्या काळात म्हणजे तेव्हाची विहीर आहे म्हणू शकतो आपण. आणि पुढे बघतोय आपण पुढे जी आहे ती लाईन ती महाप्रसादाची लाईन आहे. महाप्रसादसाठी लोक थांबलेत आता 12 महाप्रसाद असतो 12 गडावरती महाप्रसाद भेटत नाही आहे. तरी जर गडावरती कधी आला तर 12 आतच लाईनमध्ये उभं राहायला लागतं शक्यतो कारण 12 महाप्रसाद भेटत नाही आहे. तिकडे पुढे पण महाप्रसाद भेटतो पण ती आमचा हिते नाही भेटला तर आपण पुढे जाऊन पण महाप्रसाद घेऊ शकतो. तर आपण ही विहीर बघूया आधी. तर इथे महाप्रसाद भेटतो आणि आता आपण महाप्रसादाच्या लाईनमध्ये थांबणार आहे. तर आज जाऊन आता महाप्रसाद घेतल्यानंतरच मग आपण पुढचा ब्लॉग घेऊ कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तर मित्रांनो आता आपण महाप्रसाद करून आता आपण समर्थांच्या दर्शनासाठी चाललो आहे समाधीचं दर्शन घेऊ आपण. तर जाऊ आता आपण दर्शन घेऊया. कुठलं नमस्कार. आता आपण आलो आहे समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीजवळ पण आत कॅमेरा अलाउड नाही आहे तर आपण इथूनच कॅमेरा बंद करून आत जाणार आहोत. त्यानंतर आपण त्याची माहिती तुम्हाला कळवूच पण आत अलाउड नाही आहे कारण की ह्याचं कारण असं आहे की लोक फोटो काढून त्या फोटोचा दुरुपयोग करतात म्हणून त्यांनी सिक्युरिटी दिलेली येते ते आपल्यासाठी बरोबरच आहे. मित्रांनो आता आपण आलो आहोत संत रामदासांच्या समाधीजवळ. आत कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे कॅमेरा आपल्याला आत घेऊन जाता येणार नाही. तर आपण बाहेरून पूर्ण बघणार आहोत आणि 1676 साली शिवाजी महाराजांनी संत रामदासांना हा किल्ला भेट म्हणून दिला आणि ह्या किल्ल्याचं नाव मुघल राजामध्ये वेगळं होतं पण संत रामदासांचे इथे पाय लागले या किल्ल्यावर ते आले आणि इथे त्यांचं पहिलं कीर्तन झालं
सज्जन पुरुषाचे पाय या किल्ल्याला लागले म्हणून या किल्ल्याचं नाव सज्जनगड असं पडलं. आपण बाहेरून पूर्ण किल्ला बघूया. तर मित्रांनो, आता आपण समाधीचं दर्शन घेऊन आता आपण ह्या ठिकाणी आलो आहे, श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड या ठिकाणी आलो आहे. तर इथे आतमध्ये आपल्याला बऱ्याच काही वस्तू आहेत ज्या महाराजांनी रामदास स्वामींना दिलेल्या आहेत. तर त्या वस्तू आतमध्ये आहेत. तर वस्तू वेगवेगळ्या आहेत, म्हणजे जसं की पलंग आहे महाराजांनी दिलेला, व तिथे कल्याणस्वामी खालून हंडा भरून आणत होते, ते हंडे पण खूप मोठे आहेत. व हिमालयामध्ये हनुमानाने दिलेले वस्त्र. आता आपण धाब्याच्या मारुतीला चाललो आहे. तर हे पाठीमागं दिसतंय ते उरमोडी धरण आहे. तर आपण उरमोडी धरण बघू. आणि बरोबर ह्या साईडला पाठीमागं आहे ते मंदिर आहे, ते धाब्याचं मारुतीचं मंदिर आहे. तर तिथे देवीचं मंदिरचं माहिती नाही, पण ह्या उरमोडी धरणाला पाणी पावसाळ्यामध्ये कसं बऱ्यापैकी खूप असतं पाणी, भरपूर असतं. हे जेवढं दिसतं ना, खूप पाणी आटले, हे पाणी इथपर्यंत असतं इथं खाली. म्हणजे बऱ्यापैकी इकडचे गाव उठवले जात असतील बहुतेक. बरेचसे उठले तिथले गाव, पण आता हे गावं इथपर्यंत पाणी असतच. आता आपण आलोय उरमोडी धरण जवळ. हे उरमोडी धरण आहे आपण बघतो, आणि तिथून बांधावरून पाणी खाली जातं उरमोडी नदीला. पावसाळ्यात हे धरण भरलं जातं. आता धरणाची खोली आहे जास्त, पण पाणी कमी असल्यामुळे ते आपल्याला दिसत आहे. पण पावसाळ्यात जर का पाणी वाढलं तर ही खाली वसलेली जी गावं आहेत ना, ही पाण्यामध्ये असतात. तर उन्हाळ्यामुळे धरण आटलं आहे. तर आपण बघतो हे सज्जनगडावरून आपण दृश्य बघतोय, एकदम क्लास आहे. धाब्याच्या मारुतीला चाललो आहे. तर हे आता पाठीमागं बघतोय तटबंदी केलेली आहे, आता ग्रील लावून नवीन बांधकाम केलं आहे. तर हे खरंच खूप चांगलं केलं बांधकाम करून, कारण खूप रिस्की होतं. सज्जनगडवर धाव्या मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. तर आपण आता सज्जनगडचा थोडाफार इतिहास जाणून घेऊयात. सज्जनगड हे 1676 मध्ये शिवाजी महाराजांनी संत समर्थ रामदास स्वामींना हा गिफ्ट म्हणून दिलेला आहे, म्हणजे भेट म्हणून दिलेला आहे, ठीक आहे. असं म्हणतात की समर्थ स्वामी त्यांच्या त्यांनी समाधी घेण्याच्या 6 वर्षाआधी ते इथे राहत होते, आणि त्यांचे शिष्य म्हणजे कल्याणस्वामी हे त्यांचे अतिशय प्रिय शिष्य होते. पण आता समर्थांना देहत्याग करायचा म्हणून त्यांनी कल्याणस्वामीला गावी पाठवलं, आणि समर्थ रामदासांनी इथे आपला देह सोडला. त्यानंतर कल्याणस्वामी इथे आल्यानंतर त्यांनी बघितलं की आपल्या समर्थांचा इथे देहत्याग झालेला आहे आणि त्यांची इथे समाधी आहे. तर कल्याणस्वामी एवढं शिष्यप्रेम होतं त्यांचं की त्यांनी समर्थांच्या समाधीवर डोकं आपटून ते म्हणे की समर्थ आता तुम्ही मला दर्शन द्याच. तर असं तिथे आहे
की समर्थांची जी स्वयंभू तिथे समाधी आहे खालून वर आलेली, तर तिला अक्षरशः तडा गेलेला आहे, आणि त्या तड्यामधून समर्थ रामदास हे प्रगट झाले होते आणि कल्याण स्वामीला त्यांनी दर्शन दिलेलं आहे असं तिकडे त्या अजूनपर्यंत त्या समाधीला तडा तो आहे आणि तिथे तो फोटो लावण्यात आलेला आहे. तर एकदम म्हणजे गुरु शिष्य प्रेम काय असतं हे याच्यातूनच आपल्याला बघायस मिळतं. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचं गुरु शिष्याचं नातं की सज्जनगडच्या एक्झॅक्ट समोर म्हणजे अजिंक्य तारा हे किल्ला आहे. तर जेव्हाही शिवाजी महाराज अजिंक्य तारावर यायचे तर त्यांना समर्थ स्वामींच्या पाया पडायच्या असल्यास ते सज्जनगडवर रामदास स्वामी मुख्य द्वारावर उभे राहायचे आणि शिवाजी महाराज अजिंक्य तारावरून समर्थांचे पाया पडायचे. म्हणजे याला किती म्हणतात गुरुप्रेम. तर हा सज्जनगडचा इतिहास आहे. सज्जनगडला पूर्वी कोणतं नाव होतं? परळीचा किल्ला या सज्जनगडला नाव होतं, पण सज्जन पुरुषाचे पाय या किल्ल्याला लागले म्हणून या किल्ल्याचं नाव सज्जनगड असं पडलं. जेव्हा रामदास स्वामींनी पहिलं कीर्तन त्यांचं सज्जनगडावरचं त्यांनी इथे केल्यानंतर शिवाजी महाराजांनी असं सांगितलं की सज्जन पुरुषाचे पाय या किल्ल्याला लागले म्हणून या किल्ल्याचं नाव सज्जनगड ठेवण्यात आलं. आपण बघू शकतो पूर्वीच्या किल्ल्याचे आपल्याला इथे अवशेष बघायला मिळतात, हे आपण तुम्हाला ते अवशेष दाखवणार आहोत, तर तेही बघा. आणि या ठिकाणी खूप खोल दऱ्यांकडे तर जर का तुम्ही इथे आलात तर याची तुम्ही दक्षता बाळगा की कड्यांवर जाऊ नका, ते सेल्फी टाळा, म्हणजे काढू नका असं नाही, सेल्फी काढा पण दक्षता घेऊन काढा आणि कड्यांवरून तर सेल्फी प्लीज काढू नका, कारण की तुम्हाला त्याची हानी पण होऊ शकते, अपघात पण होऊ शकतो. त्याची दक्षता घ्या. किल्ला हा स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा, हे धार्मिक स्थळ आहे. हॅलो फ्रेंड्स. हॅलो. तर आज आपण मोस्टली सज्जनगड एक्सप्लोअर केलं आहे, तर आता आपण इथे आता चाललो आहे. तर आता मला आम्हाला खूप काम आहेत, आता इथून जाऊन आम्हाला अजून आत्याच्या घरी जायचं आहे. तर होपसो तुम्हाला व्लॉग आवडला असेल, तर चॅनलला मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपल्या चॅनलचं नाव आहे VP मराठी ब्लॉगर्स आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आणि महत्त्वाचं म्हणजे यार नक्की शेअर करा, कारण की तुम्हाला अजून खूप काही काही दाखवायचं आहे, खूप काही काही सिक्रेट्स गोष्टी आहे त्या बघायला भेटतील तुम्हाला. हां, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.